ही अशा प्रकारची ऊर्जा आहे जी एक पाया ठरू शकते एका पूर्ण आध्यात्मिक क्रांतीचा, जी पूर्ण देशात होऊ शकते किंवा पूर्ण जगात, कारण शिवशंकर स्वतः तिथे बसला होता आणि त्यांनी हा गुण आत्मसात केला. इथे ते तयार आहे, उपस्थित आहे. तुम्हाला फक्त वर बघायचंय आणि त्याबाबत ग्रहणशील व्हायचं, एवढंच. जेव्हा आदियोगी शिव स्वतः एका दुःखी अवस्थेत होता, कदाचित दुःखी हा शब्द योग्य नाही, जेव्हा तो एका ठराविक रागाच्या अवस्थेत होता स्वतः सोबतच, जेव्हा तो एक वचन पूर्ण करू शकला नाही जे त्याने एका भक्ताला दिलं होतं. कारण त्याला फसवलं, इतर काही शक्तींनी. तो निराश आणि स्वतःवरच रागावलेला होता, एका ठराविक प्रकारच्या हताश अवस्थेत. त्या अवस्थेत तो इथे आला आणि बसला. कदाचित तुमच्यापैकी बहुतेकांना ही गोष्ट माहीत असेल, तो असा का झाला. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, एक दक्षिण भारतीय स्त्री अगदी दक्षिणेकडे, अगदी टोक ह्या उपखंडाचं, जे फार काळासाठी त्याला नागरकॉइल म्हणायचे, म्हणजे नागाचं मंदिर, आज ह्याच टोकाला कन्याकुमारी म्हणून ओळखलं जातं, जिथे तीन समुद्र एकत्र येऊन एकमेकात मिसळतात. तर खरोखर खाली दक्षिणेकडे एका स्त्री भक्ताने त्याच्याप्रती तिचं प्रेम व्यक्त केलं आणि म्हणाली, तिने एक तारीख ठरवली त्याच्यासाठी, नाही ती त्याच्यासोबत डेटवर निघाली नव्हती, तिने त्याच्यासाठी एक तारीख ठरवली की ह्या तारखेपर्यंत, ह्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत जर तू आला नाहीस आणि माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी शरीराचा त्याग करेन. तर त्याने जेव्हा तिच्याकडे बघितलं, जेव्हा त्याने दक्षिणेकडे बघितलं आणि तीव्रता बघितली ज्याने ती हे बोलत होती, त्याला माहीत होतं की हे खरं आहे, म्हणजे ती हे अगदी खरं बोलतीये, की खरोखर ती शरीराचा त्याग करणार आहे जर तो गेला नाही तर. म्हणून त्याने प्रवासाला सुरुवात केली, हिमालयाच्या वरच्या प्रदेशापासून खाली दक्षिणेकडे. तर तो डेडलाईनच्या आधी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण असे बरेच लोक होते ज्यांना त्याने दक्षिणेकडच्या महिलेशी लग्न करायला नको होतं. तर त्यांनी त्याच्या रस्त्यात बरेच अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दुर्लक्ष केलं आणि तो आला. जेव्हा तो ह्या ठिकाणाच्या अगदी जवळ आला, जेव्हा तो फक्त 22 किलोमीटर दूर होता, त्यांनी काय केलं, त्यांनी कापूराचा एक मोठा ढीग रचला आणि त्याला आग लावली दूरच्या जागेवर. पहाटेच्या वेळी धुकं, जेव्हा धुकं असतं तेव्हा हवेतल्या पाण्याचा प्रत्येक कण एका भिंगाप्रमाणे काम करतो, आणि त्याचा अशा मोठ्या प्रकारे आभास निर्माण झाला की ते एका सूर्योदयाप्रमाणे दिसू लागलं. मग ते त्याला म्हणाले, सूर्योदय झालाय, तिने तिच्या शरीराचा असाही त्याग केला असेल, तुम्ही तिथे कशासाठी जाताय? तो फक्त 22 किलोमीटर दूर होता त्या जागेपासून. त्याने बघितलं, संपूर्ण परिसर सूर्योदयाने प्रकाशित झालाय, जो वास्तविक एक कापूरचा डोंगर होता ज्याला त्यांनी आग लावली होती. त्याला स्वतःबद्दल पूर्णपणे निराशा वाटली की तो वेळेवर पोहोचू शकला नाही आणि तो परतला. ती जागा आज सुचिंद्रम म्हणून ओळखली जाते.
आणि तो ह्या दिशेने चालत गेला. ह्या पर्वतावर गेला आणि तिथे बसला, उद्विग्न, संतप्त, स्वतःवरच चिडलेल्या अवस्थेत. तो तिथे आनंदात बसला नाही, तो तिथे बसला अतिशय तीव्रपणे, संतापामध्ये, कोणा दुसऱ्याबद्दल नाही तर स्वतःच्या अपयशामुळे. तो तिथे त्या अवस्थेत बसल्यामुळे, जी दुर्मिळ, त्या जागेत पूर्णपणे वेगळ्या प्रकारची तीव्रता निर्माण झाली, पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा गुण तिथे निर्माण झाला आणि त्यातून तयार झाली एक योग्यांची पूर्ण शृंखला. जे तिथे साधना करायला गेले, कारण शिव स्वतः तिथे बसला होता आणि त्यांनी तो गुण आत्मसात केला, ते त्याच रागाने आणि तीव्रतेने चालले. राग कोणा दुसऱ्याबद्दल नाही, नुसतं सिम्पली अँग्री, नॉट अबाउट एनीथिंग. नुसतंच रागात, कोणत्या ठराविक गोष्टीबद्दल नाही, तर योग्यांची एक पूर्ण शृंखला त्यातून आली. जर तुम्ही सद्गुरु श्री ब्रह्मांचा फोटो बघितला, ते असे दिसतात की वीरप्पन एक बालवाडीमधलं मूल वाटेल. वीरप्पन खरंच निरागस आणि लहान बाळासारखा दिसेल. ते असे इतके उग्र दिसायचे, कोणत्याही कारणाशिवाय ते असंच रागात चालत असत नेहमीच, कोणाबद्दल नाही, अत्यंत करुणा असलेले पण रागात. तर हे काही पहिले नव्हते, त्यांची एक पूर्ण मालिका आहे अशा प्रकारे, कारण त्यांना तो धक्का मिळाला त्या ऊर्जेपासून, ह्या पर्वताच्या शिखरामध्ये असलेल्या, आणि त्यांनी हे आत्मसात केलं. त्यांच्यासाठी ही योग्यांची मालिका जी आली, त्यांच्यासाठी दीक्षा फक्त तीच आहे ज्यावर ते विश्वास ठेवतील, जी आदियोगीकडून आलेली आहे. ते दुसऱ्या कशावर विश्वास ठेवणारे नाही आहेत, ते पृथ्वीवरच्या दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणारे नाही आहेत. फक्त जर ते त्याच्याकडून आलं असेल तरच ते त्यांच्यासाठी खरं आहे, अन्यथा नाही. तर ते ह्यामध्ये वाढले, कारण इथे आदियोगी बसला एका विशिष्ट उग्र, निराश आणि एका प्रकारच्या रागावलेल्या अवस्थेत स्वतःबद्दल. त्या शिखराने सुद्धा तो गुण आत्मसात केला, दैवी पण एका वेगळ्या प्रकारे, आणि ते त्या प्रकारचे झाले. तुम्हाला माहीत नाहीये ह्याला सुसंस्कृत करायला किती मेहनत लागली आहे, ह्याला सभ्य करायला, असं दिसण्यासाठी. मला माहिती आहे मी अजूनही सभ्य दिसत नाही, पण जर तुम्ही माझा चेहरा बघितला नाही तर माझं बोलणं तरी सभ्य वाटतं, नाही का? तर ही ऊर्जा, ही तीव्रता जी हे पर्वत प्रसारित करू शकतात, हे शिखर जे काही लोकांसोबत करू शकतात, ते खूप विलक्षण आहे. जर आपल्याला ह्या प्रकारची ऊर्जा निर्माण करायची असेल तर प्रचंड काम करावं लागतं, प्रचंड. इथे ते तयार आहे, तिथे बसलेलं आहे, तुम्हाला फक्त वर बघायचं आहे आणि शिवा म्हणायचंय, तुम्हाला फक्त वर बघायचंय आणि त्याबाबत ग्रहणशील व्हायचंय, एवढंच. जेव्हा असा ऊर्जेचा आधार उपलब्ध आहे, ही अशा प्रकारची ऊर्जा आहे जी एक पाया ठरू शकते एका पूर्ण आध्यात्मिक क्रांतीचा, जी पूर्ण देशात होऊ शकते किंवा पूर्ण जगात. हा काही संपणारा स्रोत नाहीये, हा एक न संपणारा स्रोत आहे. हे असं काही नाहीये जे संपून जाईल, हे असं आहे
जितकं जास्त तुम्ही ते घ्याल तितकं ते आणखी जोराने येऊ लागतं. आम्हाला हे पूर्ण जगासोबत झालेलं आवडेल, पण मी विचार करतोय आत्ता सध्या. तुम्हाला माहितीये मी म्हातारा होतोय, त्यामुळे मी आजकाल जरा जपून विचार करतोय. मी विचार करतोय ते लोक जे तमिळनाडूमध्ये जन्माला आली आहेत, त्यांनी त्यांचं जीवन ह्या ऊर्जेच्या संपर्कात आल्याशिवाय घालवू नये. हे ह्या 6 कोटी लोकांसोबत व्हायलाच हवं. आम्हाला बाकी देशाला सोडून द्यायचं नाही, पण मला वाटतं जर हे पूर्ण तमिळनाडूसोबत घडलं तर तमिळ लोक खूप उत्साही आहेत. मला खात्री आहे की ते बाकीचा देश सुद्धा त्या ऊर्जेने कंप पावेल याची खात्री करतील. जर त्या सगळ्यांना ते मिळालं तर वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हा पर्वत खूप महत्वाचा आहे, कारण माझ्या गुरूंनी सुद्धा त्यांचा देह ठेवायला तीच जागा निवडली. आणि मी अजूनही त्या ठिकाणी जाण्याची हिंमत केली नाही आहे. मला माहिती आहे ते कुठे आहे, पण अजूनही माझ्यामध्ये तेवढं दुस्साहस नाही आहे त्यांच्या समाधीच्या ठिकाणी जाण्याचं. म्हणून मी त्यापासून दूर राहतोय आत्ता सध्यासाठी. तर हा पर्वत एक मंदिर आहे. जर तुम्हाला त्या प्रकारची ऊर्जा तयार करायची असेल, त्यासाठी जे गरजेचं आहे ते सोपं नाही आहे, ते अजिबात सोपं नाही आहे. ते अभूतपूर्व काम असेल, इतकं विशाल की जवळपास मानवीदृष्ट्या अशक्य आहे अशा प्रकारचं काम. पण ते केलं गेलं आहे आणि तयार आहे अगदी नैसर्गिक स्वरूपात. जर आपण ह्याचा वापर केला नाही तर ते खूप मूर्खपणाचं ठरेल, खास करून स्थानिक लोकांसाठी. ते अत्यंत मूर्खपणाचं असेल ह्या ऊर्जेचा वापर न करणं, कारण हे सगळं काही रूपांतरित करू शकतं जे काही मनुष्यात असतं ते सगळं. आणि आपण अजून जास्त रागीट योगी निर्माण करू शकतो जे अद्भुत जीव असतील, पण त्यांना भासवण्याची गरज नसेल की ते दयाळू आणि सौम्य आणि करुणामय आहेत. ते जसे आहेत तसे आहेत, ते अगदी जंगली आहेत. ते जंगलामधल्या वाघासारखे आहेत किंवा हत्तीसारखे, जो सगळं काही पायाखाली तुडवतो, पण तो जे काही करतो ते तरीही उपयुक्त असतं.